वंचित नेता प्रकाश अम्बेडकर ने नागपुर में प्रेस कॉन्फ्रेंस की। इस मौके पर उन्होंने लोकसभा चुनाव और महाविकास आघाड़ी में अपनी भूमिका पर टिप्पणी की। हम पिछले कई दिनों से कह रहे हैं कि महाविकास आघाड़ी में उनमें एकता नहीं है, यह स्पष्ट है अगर अलग अलग लिस्ट सामने आ रही है। इसलिए हमने यह रुख अपनाया है कि आप अपना झगड़ा सुलझा ले, लेकिन उनका झगड़ा खत्म नहीं होता, वे व्यवस्थित नहीं होते हैं। प्रकाश अम्बेडकर ने कहा कि हमने जाकर और नुकसान पहुंचाने के बजाय अपना रुख अपनाया। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही गेले अनेक दिवस महाविकास आघाडीमध्ये, त्यांचाच समझोता नाही असं आम्ही त्या ठिकाणी सांगत होतो, ते आता असणार स्पष्ट झालेलं आहे। एकत्र यादी जाहीर होत नाही आहे तर वेगवेगळे तिन्ही पक्ष, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवार असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरे असतील, यांच्या वेगवेगळ्या याद्या त्या ठिकाणी बाहेर पडतात आहेत आणि ज्या मतदारसंघामध्ये यांचे अजून मतभेद आहेत ते मतभेद कायम आहेत अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून फ्रेंडली फाईट अशा रीतीची संकल्पना पुढे आणली अशी परिस्थिती आहे। ही फ्रेंडली फाईट होणार होती आम्हाला अगोदरपासूनच दिसत होतं आणि म्हणून सातत्याने आम्ही असं भूमिका त्या ठिकाणी घेतली की तुम्ही पहिल्यांदा तुमचं भांडण मिटवा, तुमचं भांडण मिटलं की मग आम्हाला असं मतदारसंघ मागायला त्या ठिकाणी सोपे होतील। परंतु त्यांचं भांडण मिटत नाही म्हणून त्यांनी असं वंचित आम्हाला जागा देत नाही, कुठल्या पाहिजेत ते सांगत नाहीत असं असणारं एक नॅरेटिव्ह त्यांच्याकडून प्रेसमध्ये आलेला होता। ज्या ठिकाणी त्यांचाच समझोता होत नाही त्या ठिकाणी आम्ही अजून जाऊन समझोत्यामधला बिघाड व्हायचा अशी जी परिस्थिती होती ती परिस्थिती टाळण्याच्या दृष्टिकोनातून आणि येती निवडणूक ही असणारा अत्यंत महत्त्वाचं आहे हे लक्षात घेता आम्ही काही भूमिका या असणाऱ्या त्या ठिकाणी घेतल्या। त्यामध्ये आम्ही असणारं पहिली भूमिका जी घेतली ती म्हणजे काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत खरगेजी त्यांना पत्र लिहिलं की माविआमध्ये तुम्हाला ज्या जागा देतील त्याच्यापैकी 7 जागेंवरती आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत, 2 जागेंवरती आम्ही असणारा पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे, 1 कोल्हापूर आणि दुसरं असणारं नागपूर। उरलेल्या जागेंचं त्यांच्याकडून ज्यावेळेस माहिती येईल आमचा यादी फायनल होण्याच्या अगोदर, तर तिथे आम्ही त्यांना असणारा पाठिंबा देऊ अशी असणारी परिस्थिती आहे। या सगळ्या गोंधळामध्ये लक्षात घेता काही सामाजिक राजकीय परिस्थिती अशा डेव्हलप झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये एकाच विचाराची माणसं आणि संघटना एकमेकांच्या विरोधात लढतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे।